तर मनोज जरांगेंनी चौंडीतील धनगर समाजाच्या उपोषणाला पाठिंबा दिलाय. 24 तारखेला जरांगे धनगर समाजाच्या व्यासपीठावर जाणार आहेत. यशवंत सेनेचे बाळासाहेब दोडतले आणि जरांगेंमध्ये याबाबत चर्चा झाली. एसटी प्रवर्गातील आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी धनगर समाज गेल्या अनेक वर्षांपासून करते. यासाठी धनगर समाजाचं उपोषण सुरू. धनगर समाजानेही जरांगेंना पाठिंबा दिल्यामुळे जरांगे सुद्धा धनगर समाजाच्या उपोषणस्थळी भेट देणार आहेत. आमच्याकडे आलं होतं भावाने, भावाकडनं जायचं, कोणाकडे जायचं, मग कोणाकडे जायचं. त्यांची आमची सारखंच दुखणं आहे. त्यांची फरफट चालली अशीच, उद्या देतो परत दिशी देतो. आम्हाला 10 पिढ्यापासून तेच चाललंय. आम्हाला आरक्षण पाहिजे, आम्ही मिळवणार आहेत, सोडणार नाही. दर्शन घ्यायला गेलं पाहिजे, ते आम्हाला पाठिंबा द्यायला येते धनगर बांधव. मग आमचंही मोठं मन असलं पाहिजे ना त्यांच्याकडे जाणं. असं होत नसतं की त्यांचंच घ्यायचं ना आपण काहीच नाही. यात मराठा समाज मोडत नाही. मराठा समाजाची संस्कृती जो आपल्याला भेटतो, पाठिंबा देतो, त्याला आपण दिला पाहिजे. ही आमची मराठ्यांची संस्कृती. सह्याद्रीची उंची म्हणजे सिच.